नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वराज्याचा कारभार. इतर राज्याप्रमाणे आपल्या राज्याचा विस्तार करणे, त्यावर वर्चस्व निर्माण करणे एवढा मर्यादित त्या ठिकाणी उद्देश शिवाजी महाराजांचा नव्हता. तर शिवाजी महाराजांचा उद्देश त्या ठिकाणी असा होता की जो प्रदेश शत्रूच्या ताब्यातून ते जिंकत त्या प्रदेशातील जनतेला स्वतंत्र बनवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. तसेच प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद त्या ठिकाणी मिळवायचा असेल तर स्वराज्याच्या कारभारामध्ये शिस्तबद्धपणा असला पाहिजे, यावर महाराजांचं विशेष लक्ष होतं. प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी महाराज घेत असत. जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे, प्रदेश जिंकायचा, वर्चस्व निर्माण करायचं आणि जनतेला वाऱ्यावर सोडून द्यायचं असं महाराजांचं धोरण नव्हतं. तर महाराज जिंकलेल्या प्रदेशातील जनतेची विशेष काळजी घेत असत. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहित दक्ष राज्यकर्ता होते. एकूण आपण जो अभ्यास केला, महाराजांच्या स्वराज्याचा कारभाराचा अभ्यास केला, त्यावरून आपल्या असं लक्षात येतं की महाराज हे प्रजाहित दक्ष असे राजे होते.